पाणी तालुक्यातील कळस येथे संतोष बबनडेरे वय वर्ष 42 राहणार पाडळियाळे या तरुणाचा आज दिनांक 28 एप्रिल रोजी सकाळी 11:30 दरम्यान लाईटचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला आहे. घरची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची असल्यामुळे संतोष इलेक्ट्रिसिटी बोर्डामध्ये संतोष शिंदे यांच्यासोबत मदतनीस म्हणून काम करत होता. मयत संतोष डेरे हा कळस गावामध्ये लाईटचे काम करण्यासाठी संतोष शिंदे यांच्यासोबत गेला होता. संतोष डेरे हा इलेक्ट्रिक पोलवर चढून काम करत असताना अचानक त्याला लाईटचा जोराचा शॉक बसला आणि तो इलेक्ट्रिक पोलवरच चिकटून बसला. नंतर संतोष शिंदे यांनी इतरांच्या मदतीने त्याला पोलवरून खाली घेतले, परंतु तोपर्यंत संतोष बबन डेरे याचा जागेवरच मृत्यू झाला होता. संतोष शिंदे या कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करणाऱ्या सहकाऱ्याला मदतनीस म्हणून संतोष डेरे काम करत होता, त्यामुळे परिसरातील सर्वांनाच मदत होत असायची. मात्र त्याच्यावरच आज काळाने घाला घातला. मयत संतोषच्या पश्चात पत्नी, एक लहान मुलगा, लहान मुलगी, आई वडील, भाऊ भावजे असा परिवार आहे. घरातील कमावता पुरुष गेल्यामुळे कुटुंबाचा आधारच गेलाय, त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाची छाया पसरली आहे. संतोषच्या जाण्याने पाडळी आळे व परिसरामध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. संतोष याची घरची परिस्थिती खूपच गरिबीची असल्यामुळे त्याच्या कुटुंबियांना ग्रामस्थांनी सरळ हाताने मदत करावी असे आवाहन मायभूमी न्यूज चॅनलच्या वतीने करण्यात येत आहे. मदतीसाठी रवींद्र शेंडकर मोबाईल नंबर 84 85 86 69 53 यांच्याशी संपर्क करावा. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.